की सतत कालपासून आम्ही ऐकतोय, मग उभाटा गटाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, माननीय आदित्य ठाकरे जी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी 8 वाजता येतात ते असतील, ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत. ज्या न्यायालयासमोर ज्या न्यायपीठासमोर तुम्ही सुनावणीसाठी हजर झाला, तुमचं म्हणणं मांडलं, निकाल येईपर्यंत तुमचा न्यायपीठावरती विश्वास होता, निकाल तुमच्या विरोधात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती टीका सुरू केली. मला एकच प्रश्न संजय राऊतांना विचारायचा आहे की जर अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग असतं तर मग उभाटा गटाचे 14 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते. शिवसेना आमदार अपात्रतेच्या लागलेल्या निकालामुळे उभाटा गटाचा चांगला जळफळाट होताना दिसतोय, कारण आलेला निकाल हा एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला असून शिंदेचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळते. आलेल्या निकालावरून उभाटा गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरे, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप करत त्यांच्यावर टीकाही केल्याचं दिसतंय. निकाल येईपर्यंत न्यायपीठावर विश्वास आणि निकाल आल्यानंतर लगेच न्यायपीठावर टीका अशा उभाटाने घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्री शंभूराज देसाई यांनी उभाटाला चोख प्रत्युत्तर आपल्या पत्रकार परिषदेतून दिल्याचं कळतंय. ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या न्यायालयामध्ये महाराष्ट्र विधिमंडळ आमदारांच्या संदर्भातली जी अपात्रतेची सुनावणी सुरू होती त्याचा निकाल आलेला आहे. सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं या निकालाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. कायद्याच्या चौकटीत राहून विधिमंडळाची जी नियम आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करून घटनेनं ज्या काही तरतुदी या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांच्या करता या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या तरतुदींचा कायद्याच्या चौकटीत वापर करून काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचा निकाल आलेला आहे. ज्या 16 शिवसेना आमदारांना अपात्र करा अशी उभाटा गटाकडनं याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच्यावरती आता पाठीमागं जाण्यात अर्थ नाही, परंतु युक्तिवाद, लेखी युक्तिवाद, तपास, सरतपास, साक्षी या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, म्हणजे जी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल जवळपास 1.5-2 तास निकालपत्राचं वाचन माननीय अध्यक्ष महोदयांनी केलं. मूळ हा विषय आहे की 16 आमदारांना अपात्र करण्याची जी मागणी उभाटा गटाची होती ती कशी चुकीची आहे याचं विश्लेषण सुद्धा कालच्या निकालामध्ये झालेलं आहे. कारण कुठंही आम्ही सर्व जे आमदार 52-53 आमदार शिवसेनेचे आहोत त्यातले जे 40 आमदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे, आम्ही कधीही शिवसेना सोडलेली नव्हती, शिवसेना सोडलेली नाही, आम्ही कधीही आमचा वेगळा गट तयार केलेला नाही, आम्ही कधीही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये कुठल्या गटामध्ये विलीन झालेलो नाही आणि त्यामुळं एकच भूमिका ही आम्ही सतत विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडत होतो की ज्या अलायन्समध्ये आम्ही निवडून आलो 2019 तो अलायन्स हा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा होता आणि तो अलायन्स नैसर्गिक युती असताना नॅचरल अलायन्स असताना केवळ पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या भूमिकेमुळं निवडणूक लढताना आणि निवडून येत असताना असणारा अलायन्स सोडून ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली, ज्यांचे विचार आणि आमचे विचार भिन्न कालही होते आजही आहेत अशा लोकांच्या बरोबर पक्षप्रमुखांच्या आदेशानं आम्हाला त्यावेळी सरकार करावं लागलं, इच्छेविरुद्ध करावं लागलं. आज मी उघडपणानं सांगेन की ज्यावेळी 2019 सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू होत्या, एकदा मड आयलंडच्या हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं,
नंतर ललित हॉटेलमध्ये ठेवलं, नंतर लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवलं. आणि या दोन्ही तिन्ही हॉटेलमध्ये आम्ही आमदार सगळे असताना जेव्हा आम्ही माननीय पक्षप्रमुखांच्या समोर भूमिका मांडायचो तेव्हा आग्रहानं आम्ही सगळेजण म्हणत होतो की शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार केलं पाहिजे. हे झालं नाही. ह्या सगळ्या गोष्टी या वेळोवेळी आम्ही माननीय पक्षप्रमुखांसमोर मांडलेल्या होत्या. पण ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या आणि आम्ही जो या ठिकाणी निर्णय घेतला ज्या अलायन्समध्ये निवडून आलो त्याच अलायन्सचं सरकार करायचं. त्यामुळे कुठंही डिस्क्वालिफिकेशन किंवा अपात्रता याच्यासाठी आम्ही कुठंही त्याच्यामध्ये बसलेलो नाही. आणि माननीय विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय काल दिलेला आहे. मी एकच जाता जाता स्पष्ट करेन की सतत कालपासून आम्ही ऐकतोय, मग उभाटा गटाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, माननीय आदित्य ठाकरेजी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी 8 वाजता येतात ते असतील, ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत. ज्या न्यायालयासमोर ज्या न्यायपीठासमोर तुम्ही सुनावणीसाठी हजर झाला, तुमचं म्हणणं मांडलं, निकाल येईपर्यंत तुमचा न्यायपीठावरती विश्वास होता, निकाल तुमच्या विरोधात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती टीका सुरू केली. मला एकच प्रश्न संजय राऊतांना विचारायचा आहे की जर अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग असतं तर मग उभाटा गटाचे 14 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते. पण कायद्याच्या चौकटीत विधिमंडळ नियमाच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी हे राईटली पॉइंट आउट केलेलं आहे की भरत गोगावलेंनी जो व्हीप उभाटा गटाच्या 14 आमदारांना बजावला होता ती बजावण्याची कार्यपद्धती जी नियमात घालून दिलेली त्या कार्यपद्धतीप्रमाणे नाही. मग जर माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या 14 आमदारांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं असतं. याच कृतीवरनं हे स्पष्ट होतंय की न्याय देवतेच्या आसनावर बसलेले माननीय विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणानं पारदर्शकपणे नियमांच्या आधार घेऊन विधिमंडळ नियमांच्या घटनेतल्या तरतुदींचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं न्यायपीठावरती टीका करण्यापेक्षा उभाटा गटाला इतर न्यायालयांचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी इतर न्यायालयामध्ये जावं. कारण आता त्यांना बुस्टर डोस पवारसाहेबांनी कालच दिला लगेच उभाटा गटाला, की असं वाटतंय पवारसाहेब म्हणाले की कोर्टामध्ये ह्यांना न्याय मिळेल, त्यामुळे आता तो बुस्टर डोस जो नेहमी उभाटा गटाला पवारांच्याकडनंच मिळतो, राष्ट्रवादीकडनंच, म्हणजे पवारांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो, तो आता डोस त्यांना काल मिळालाय. त्यामुळे आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत. आम्ही सुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल आम्ही आमची बाजू भक्कमपणानं न्यायालयामध्ये मांडू. आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत. आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्यभर सुरू आहे. येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत जे मित्रपक्ष घटक मित्रपक्ष महायुतीमधले आहेत त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत. त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत. आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं. माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ. धन्यवाद.